नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे वायव्हीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती. मित्रांनो, दरवर्षी SSC मार्फत म्हणजेच या ठिकाणी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत या ठिकाणी MTS आणि हवालदार या दोन पदांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये भरती केली जाते आणि यावर्षी 2024 मध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये भरती आलेली आहे. संपूर्ण माहिती या भरतीबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जसे की शैक्षणिक पात्रता काय आहे, अभ्यासक्रम काय आहे, वयाची अट काय आहे, पगार किती असतो, दोन्ही या ठिकाणी जे MTS पद आहे त्याच्यासाठी आणि हवालदार जे पद आहे दोन्हीसाठी वेगवेगळे फॉर्म भरावे लागणार आहेत की फी किती आहे, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. एकही पॉईंट सोडणार नाही. निगेटिव्ह मार्किंग वगैरे आहे की अभ्यासक्रम कसा आहे, कोणत्या दोन परीक्षा होणार आहेत की एकच परीक्षा कशा प्रकारे होणार आहेत, संपूर्ण माहिती बघणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करूया. तर मित्रांनो, बघू शकता आज या ठिकाणी 27 या ठिकाणी काल तारखेला या ठिकाणी 27/6/2024 ही जाहिरात काढण्यात आलेली आहे. तर फॉर्म कधीपासून भरू शकता आणि शैक्षणिक पात्रता काय आहे, जे महत्वाचे पॉईंट आहे ते मी हायलाईट केलेले आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर मित्रांनो ठीक आहे, बघू शकता नोटीस या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. नोटीस बघू शकता, मल्टी टास्किंग स्टाफ, नॉन टेक्निकल स्टाफ अँड बघू शकता स्टाफ अँड हवालदार या दोन पदांसाठी ही भरती आहे. बघू शकता एक्झामिनेशन 2024. तर या ठिकाणी डेट्स फॉर सबमिशन ऑफ बघू शकता ऑनलाईन ऍप्लिकेशन, म्हणजे तुम्ही कधीपासून ऑनलाईन फॉर्म भरू शकता. तर बघू शकता कालपासून अर्ज सुरू झालेले आहेत, 27/6/2024 पासून या ठिकाणी अर्ज सुरू झालेले आहेत. तर या ठिकाणी दुसरा पॉईंट हा पहिला पॉईंट होता, आता या ठिकाणी पहिला या ठिकाणी कालपासून म्हणजे फॉर्म सुरू झालेले आहेत आणि लास्ट डेट टाइम फॉर बघू शकता रिसिप्ट अँड ऑनलाईन ऍप्लिकेशन, म्हणजे या ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याचा या ठिकाणी शेवटची तारीख आणि चलन भरण्याची तारीख किती आहे, 31/7/2024, म्हणजे या ठिकाणी 31 जुलैपर्यंत, म्हणजे या ठिकाणी 27 जून पासून जवळजवळ तुम्ही 31 जुलैपर्यंत अप्लाय करू शकता. जवळजवळ तुमच्याकडे फॉर्म भरण्यासाठी 32 ते 33 दिवस या ठिकाणी दिलेले आहेत, लक्षात घ्यायचे आहे. जे महत्वाचे पॉईंट आहे तेच सांगत आहे. तर बघू शकता शेड्युल ऑफ कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन, म्हणजे तुमचे पेपर कधी होणार आहेत. तर बघू शकता ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर 2024 मध्ये तुमचे पेपर होणार आहेत. तर ठीक आहे, तुमचे जर फॉर्म या ठिकाणी पेमेंट ऑफ करेक्शन चेंजेस या ठिकाणी जर तुमचं पेमेंट या ठिकाणी आणि तुमचा फॉर्म मध्ये काही चुकले असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्ती बघू शकता 16/8/2024, म्हणजे या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचे जर 16 आणि 17 तारखेला तुम्ही तुमचा फॉर्म जर चुकला असेल तर त्याच्यामध्ये दुरुस्त देखील करू शकत आहात. आता या ठिकाणी बघू शकता पदाचे नाव काय असणार आहे. जे पहिले पद आहे मल्टी टास्किंग स्टाफ, त्याला स्टाफ नॉन टेक्निकल स्टाफ असे म्हटले जाते. त्याचे पेमेंट या ठिकाणी पे लेवल 1 चे पेमेंट असणार आहे. बघू शकता पे मॅट्रिक्स 7 चे या ठिकाणी हे केंद्र सरकारचे पेमेंट असल्यामुळे हे पेमेंट या ठिकाणी पे लेवल 1 चे असले देखील तरी या ठिकाणी 31,500 पर्यंत स्टार्टिंग पेमेंट तुमचे जाणार आहे स्टाफचे. आणि त्याच्या या ठिकाणी बघू शकता हवालदारचे पेमेंट देखील तेच आहे, पे लेवल 1 मॅट्रिक 7 चे पेमेंट असल्यामुळे हे देखील 31,500 पर्यंत या ठिकाणी जाणार आहे. कोणता जॉब चांगला आहे याच्यामध्ये मी तुम्हाला पुढे सविस्तर या ठिकाणी सांगणार आहे. फक्त व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कोणताही डाऊट तुमचा मिस राहणार नाही. ज्या गोष्टी व्हिडिओमध्ये मिस राहिले त्याच गोष्टींचा मी रिप्लाय देणार आहे, नंतर रिप्लाय दिला जाणार नाही, लक्षात घ्यायचे आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कोणताही पॉईंट सुटणार नाही. आता या ठिकाणी बघू शकता वॅकन्सीज किती आहेत. मी या ठिकाणी व्हिडिओमध्ये या ठिकाणी थंबनेलला वेगळी आहे आणि येथे वेगळी आहे, फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जे MTS नावाचे पद आहे, स्टाफ नावाचे ऑफिस स्टाफ नावाचे जे पद आहे त्याच्यासाठी या ठिकाणी एकूण जागा दिलेल्या आहेत 4,887 जागा दिलेल्या आहेत मी. त्याच्यानंतर या ठिकाणी बघू शकता जे दुसरे पद आहे हवालदार इन या ठिकाणी CBINC बघू शकता त्याच्यामध्ये किती जागा आहेत, तर 3,439 जागा आहेत याच्यामध्ये. तर या ठिकाणी बघू शकता या जागा या ठिकाणी पहिले MTSच्या जागा आहेत त्या बघू शकता 4,887 जागा आणि दुसऱ्या ज्या जागा आहेत 3,439 जागा, टोटल जागा होतात या ठिकाणी बघू शकता 8,326 जागा. परंतु या ठिकाणी स्क्रीनला मी किती दिलेल्या आहेत, तर बघू शकता 12,000+ मी स्क्रीनवरती जागा दिलेल्या आहेत. का बरं दिलेल्या आहेत, तर याच्यामध्ये या जागांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होते. यात देखील MTSच्या जागांमध्ये वाढ होईल, हवालदारच्या जागांमध्ये देखील वाढ झालेली बघायला भेटेल. या 8,326 जागांच्या या ठिकाणी जवळजवळ 12,000+ जागा झालेल्या शेवटपर्यंत तुम्हाला बघायला भेटतील. तर ठीक आहे, आता या ठिकाणी बघू शकता रिझर्वेशन कोणकोणत्या सूट कोणत्या कॅटेगरीला दिलेली आहे वयामध्ये. SC ला दिलेली आहे, OBC ला दिलेली आहे,
एससीला दिलेले आहे एक सर्व्हिसमॅनला, आणि जे बघू शकता पीडब्ल्यूबी या ठिकाणी जे अपंग आहेत त्यांना देखील एक सर्व्हिसमॅन त्यांना देखील सूट दिलेली आहे. सविस्तर माहिती या ठिकाणी बघू शकता. बेंचमार्क डिसेबिलिटी या ठिकाणी त्यांच्यासाठी सूट दिलेली आहे, त्याचे प्रकार या ठिकाणी खाली दिलेली आहेत, त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये सूट दिलेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर एज लिमिट. आता फक्त बघू शकता वयाची अट कशी आहे या ठिकाणी बघू शकता, वय किती असणार आहे तुमचे या ठिकाणी बघू शकता. उमेदवार या ठिकाणी 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. ओपन ओपनवाले 18 ते 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. आता या ठिकाणी सूट कोणत्या कॅटेगरीला आहे बघू शकता, एससी आणि एसटी कॅटेगरीला 5 वर्षाची सूट, 5 वर्षाची सूट म्हणजे 27, 28, 29, 30, 31, 32 म्हणजे एसटी आणि एससीचे, एससी आणि एसटीचे उमेदवार 32 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर ओबीसीचे उमेदवार बघू शकता 27 आणि 3 म्हणजे 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि अपंगवाल्यांना 10 वर्षाची सूट म्हणजे जवळजवळ या ठिकाणी बघू शकता 27 आणि 37 वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकत आहात. आणि ओबीसी मधून असलं, ओबीसी असून मधून तर या ठिकाणी 3 वाढले म्हणजे 40 वर्षापर्यंत अपंग जर ओबीसी मधून असाल तर 40 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात. आणि जर एससी आणि एसटी मधून असाल तर या ठिकाणी बघू शकता 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात जे अपंग आहेत. आणि एक सर्व्हिसमॅनला या ठिकाणी त्यांचे डिस्चार्ज बुकनुसार त्यांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये 10 ते 12 वर्षाची सूट असलेली तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे, जी महत्वाची माहिती तीच मी हायलाईट केलेली आहे आणि तीच या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. बाकी या ठिकाणी ही पेज खूप या ठिकाणी 50-60 पानांची आहे, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त समजणार नाही. जे महत्वाचे आहे तेच मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे, बघू शकता हा व्हिडिओ थोडा मोठा जरी झाला तरी देखील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा कोणताही डाऊट या ठिकाणी राहणार नाही. आणि जे डाऊट मी व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहे ते कमेंट बॉक्समध्ये विचारू नका. फक्त जे डाऊट्स क्लिअर केलेले नाही तेच विचारा, त्यांनाच रिप्लाय दिला जाईल. जे डाऊट व्हिडिओमध्ये क्लिअर केलेले आहेत त्यांना या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये रिप्लाय दिला जाणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, फॉर्म भरून घेण्यासाठी वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ओनली व्हॉट्सअप करायचा आहे, कोणताही कोणाचाही कॉल रिसीव्ह केला जाणार नाही, उचलला जाणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती बरोबर मी हायलाईट केलेली आहे. ठीक आहे, आता या ठिकाणी बरेच मुले विचारत असतात की या ठिकाणी बघू शकता स्कीम ऑफ एक्झामिनेशन एमटीएस आणि हवालदार त्याच्यासाठी या ठिकाणी मैदानी चाचणी आहे की हवालदारला या ठिकाणी कशाप्रकारे मैदानी चाचणी आहे, ग्राउंड कशाप्रकारे आहे, संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर या ठिकाणी आधी ही परीक्षा या ठिकाणी मराठी आणि इंग्लिश सॉरी मराठीमध्ये होत नव्हती, हिंदी आणि इंग्लिशमध्येच होते होती. परंतु मागच्या 2023 पासून ही परीक्षा या ठिकाणी एकूण 13 भाषांमध्ये होते आणि 13 भाषेमध्ये या ठिकाणी बघू शकता आपली या ठिकाणी मराठी भाषा या ठिकाणी 6व्या क्रमांकाला बघू शकता. मराठी भाषेमध्ये देखील तुम्ही पेपर देऊ शकता. खूप मुलांचं एकच प्रश्न होता की नक्की मराठीमध्ये होणार आहे की नाही, तर 100% मागच्या वर्षी मी पेपर दिलेला आहे, पेपर या ठिकाणी 100% मराठीमध्ये होत असतो. ठीक आहे, मराठी भाषेचा ऑप्शन तुम्हाला असतो, फॉर्म भरताना देखील असतो आणि नंतर तेथे परीक्षेला गेलेले त्यावेळेस देखील मराठीचा ऑप्शन तुम्ही निवडू शकत आहात. आता या ठिकाणी खूप महत्वाचा जो पॉईंट आहे, सर्वात जास्त मुलांचा जो डाऊट आहे या ठिकाणी, कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन विषय कोणते आहेत, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता जे या ठिकाणी दोन सत्रामध्ये परीक्षा होते, 2 CBT 1 आणि CBT 2 आहे. वेगवेगळ्या दिवशी होत नाही, एकाच दिवशी पेपर होतो, लक्षात घ्यायचे आहे. परंतु या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग कोणत्या विषयांना आहे आणि कोणत्या विषयांना नाही तुम्हाला सांगणार आहे. तर सेक्शन 1 जे या ठिकाणी CBT 1 आहे त्याला या ठिकाणी सेक्शन 1 म्हटले जाते. एकाच दिवशी पेपर होणार आहे, कशाप्रकारे होणार आहे संपूर्ण माहिती आपण बघूया. सेक्शन 1 आहे आणि सेक्शन 2 आहे. तर नीट समजून घ्यायचं आहे बघू शकता, हे या ठिकाणी मॅथमॅटिक्स गणित नावाचा जो पहिला विषय आहे, पहिला आहे जो गणित नावाचा विषय. दुसरा जो विषय आहे या ठिकाणी बुद्धिमत्ता रिझनिंग नावाचा जो या ठिकाणी बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे. त्याच्यानंतर सेक्शन 2 मध्ये या ठिकाणी GK जनरल अवेअरनेस याच्यामध्ये GK आणि चालू घडामोडी असणार आहेत. आणि दुसरा सेक्शन 2 मध्ये आहे इंग्लिश ग्रामर त्याच्यामध्ये असणार आहे. तर या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा नीट समजून घ्या, तुमचे 2 पेपर होणार आहेत, क्वालिफाईंग पेपर कोणता आहे आणि या ठिकाणी कट ऑफ लिस्टचा पेपर कोणता आहे. तर जे मॅथमॅटिक्स आहे म्हणजे गणित तुम्हाला एकूण किती प्रश्न असणार आहे, तर बघू शकता एकूण किती प्रश्न असणार आहेत. ठीक आहे, बघू शकता एकूण या ठिकाणी गणितामध्ये तुम्हाला 20 प्रश्न असणार आहेत, एकूण 20 प्रश्न. परंतु त्या 20 प्रश्नांना एकूण किती मार्क्स असणार आहेत, एकूण 60 मार्क असणार आहेत. म्हणजे एका प्रश्नाला किती मार्क असणार आहे, तर एका प्रश्नाला 3 मार्क असणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे.
त्याच्यानंतर रिझनिंगचे तुम्हाला किती प्रश्न असणार आहेत, ते 20 प्रश्न असणार आहे. परंतु या ठिकाणी 60 मार्क म्हणजे एका प्रश्नाला याच्यामध्ये देखील 30 मार्क सॉरी एका प्रश्नाला 3 मार्क असणार आहेत. म्हणजे बघू शकता हे या ठिकाणी 60 एक 60 आणि 60 हे किती होते तर 120 120 मार्काचा हा पेपर होतो. तुमचा किती प्रश्न किती असणार आहे, प्रश्न फक्त 40 असणार आहे, 40 असणार आहे. परंतु त्यांना गुण किती असणार आहे तर 120 120 गुण असणार आहेत, लक्षात घ्यायचं आहे. आणि प्रश्न एकूण या ठिकाणी हे 40च प्रश्न, हे 40 प्रश्नांना तुम्हाला किती वेळ असणार आहे सोडवण्यासाठी या ठिकाणी बघू शकता. ठीक आहे, ठीक आहे, एक मिनिट. 40 प्रश्न, 25 मिनिट फॉर बघू शकता, 60 मिनिट फॉर कॅन्डिडेट फॉर सर्वियन फॉर एरिया. ठीक आहे, तर तुम्हाला या ठिकाणी 45 मिनिटे तुमच्याकडे वेळ असणार आहे हे 40 प्रश्न सोडविण्यासाठी. ठीक आहे, नाही या ठिकाणी 60 मिनिटे तुमच्याकडे वेळ असणार आहे, बघू शकता 60 मिनिटे वेळ असणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग, या दोन विषयांबद्दल मराठी सॉरी जे गणित आहे आणि बुद्धिमत्ता त्याच्यासाठी निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही, तर या ठिकाणी हा फक्त या ठिकाणी वरचा सेक्शन 1 आहे, तो फक्त क्वालिफाईंग आहे, याच्यामध्ये या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही. सर्व प्रकारचे प्रश्न तुम्ही सोडवायचे, कोणत्याही प्रकारचे इथे निगेटिव्ह मार्किंग नाही, क्वालिफाईंग आहे. त्याच्यानंतर त्याच दिवशी हा या ठिकाणी जे वरचे दोन विषय सोडून झाल्याच्या नंतर तुमचा या ठिकाणी तो आपोआप कम्प्युटरमध्ये दुसरा सेक्शन या ठिकाणी सुरू होईल, म्हणजे टाइम संपल्याच्या नंतर आपोआप सेक्शन 2 सुरू होईल. त्याच्यामध्ये जी के म्हणजे जी एस म्हणजे या ठिकाणी जी असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडी आणि जी केचे प्रश्न असणार आहे, 25 प्रश्न असणार आहे आणि त्याला मार्क्स असणार आहेत 75 मार्क एका प्रश्नाला. या ठिकाणी एका प्रश्नाला तुम्हाला या ठिकाणी 3 मार्क असलेले बघायला भेटतील. आणि इंग्रजी व्याकरण आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी 25 प्रश्नांना तुम्हाला या ठिकाणी 75 मार्क्स म्हणजे एका प्रश्नाला 3 मार्क्स असलेले बघायला भेटतील. येथे या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. एक एक प्रश्न चुकल्यावरती एक मार्क कट होणार, एक प्रश्न चुकल्यावरती एक मार्क कट होणार. परंतु एका प्रश्नालाच ऑलरेडी या ठिकाणी 3 मार्क आहेत, एका प्रश्नाला 3 मार्क आहेत, म्हणजे या ठिकाणी एक प्रश्न सोडवला, एक प्रश्न सोडवला आणि तो बरोबर आहे, हा समजा प्रश्न बरोबर आहे आणि हा प्रश्न दुसरा सोडवला हा चुकला आहे, तर या ठिकाणी एका प्रश्नाला बरोबर या ठिकाणी ऑलरेडी तुम्हाला 3 मार्क भेटलेले आहेत आणि येथे हा प्रश्न चुकला तर येथून या ठिकाणी एक मार्क कट होईल, म्हणजे 3 ऐवजी या ठिकाणी 2 मार्क राहतील. अशा प्रकारे तुमची या ठिकाणी 75 आणि 75, ठीक आहे, येथे किती मार्कांची असणार आहे 25 प्रश्न, या ठिकाणी 75 अधिक या ठिकाणी 75, 7 7 14 1 15, म्हणजे या ठिकाणी 150 मार्काची तुमची ही परीक्षा होणार आहे. आणि त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, एक प्रश्न चुकल्यास एक मार्क कट होईल आणि एका प्रश्नाला 3 मार्क आहेत, लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघू शकता 45 मिनिटे या ठिकाणी द कॅन्डिडेट विल बी गेट 45 मिनिट फॉर टू कम्प्लीट सेक्शन 1. सेक्शन 1 ला या ठिकाणी 45 मिनिटे दिलेली आहेत. ठीक आहे, जी या ठिकाणी सविस्तर जर याच्यामध्ये डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला पुन्हा एकदा मी चांगल्या प्रकारे बघून तुम्हाला सांगेल, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकत आहात. ठीक आहे, बघू शकता काय दिलेलं आहे निगेटिव्ह मार्किंग सेक्शन 1 ला, नाही बघू शकता देअर विल बी नो नेगेटिव्ह मार्किंग इन सेक्शन 1, बघू शकता सेक्शन 1 ला या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि दुसरा बघू शकता इन सेक्शन 2 दिअर विल बी नेगेटिव्ह मार्किंग ऑफ 1 मार्क, बघू शकता 1 मार्क म्हणजे एका प्रश्नाला निगेटिव्ह मार्किंग दिलेली आहे. फॉर इच रॉंग आन्सर, म्हणजे एक प्रश्न चुकल्यावर एक मार्क कट होईल आणि एका प्रश्नाला 3 मार्क आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, फॉर्म फी किती आहे, या ठिकाणी फॉर्म किती फी बद्दल या ठिकाणी एकदा चर्चा करूनच घेऊ, त्याच्यानंतर या ठिकाणी आपण चर्चा करू. तर बघू शकता ओबीसी आणि जनरल बघू शकता, जनरल म्हणजेच या ठिकाणी ओपन वाल्यांना या ठिकाणी 100 रुपयाची फी आहे, 100 रुपयाची फी आहे. त्याच्यानंतर बघू शकता महिलांना कोणत्याही प्रकारची फी नाही, महिला या ठिकाणी महिलांना कोणत्याच महिलाला कोणत्या प्रकारची फी नाही. त्याच्यानंतर बघू शकता एससी आणि या ठिकाणी एसटी कॅटेगरीला कोणत्याही प्रकारची फी नाही, ईडब्ल्यूएसला एक सर्व्हिसमॅनला कोणत्याही प्रकारची सॉरी ईडब्ल्यूएस ओपन मधूनच जाईल, त्यांना कोणत्याही या ठिकाणी एक सर्व्हिसमॅन आणि डिसेबिलिटी अपंग आहे त्यांना कोणत्याही प्रकारची फी नाही. आता या ठिकाणी बघू शकता जो महत्वाचा पॉईंट आहे आत्ता आहे, या ठिकाणी मॅथमॅटिक्स आहे, गणिताचे बघू शकता हे सर्व या ठिकाणी एलसीएम एचसीएम या ठिकाणी बघू शकता बॉडमॉस वगैरे हे या ठिकाणी रेशो अँड या ठिकाणी प्रोफेशन काळ काम वेग डिस्काउंट लॉस अँड प्रॉफिट या ठिकाणी सर्व जे टॉपिक आहे हे गणिताचे बघू शकता, हे एवढे सर्व गणिताचे या ठिकाणी टॉपिक दिलेले आहेत. आणि या सर्व टॉपिकच्या नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्या कशा प्रकारे घ्यायच्या संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे, लक्षात घ्यायचं आहे.
बघू शकता. या सर्व गणिताच्या नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहे. तर या ठिकाणी ही या ठिकाणी परीक्षा पास झाला, गणित बुद्धिमत्ता पास झाला तर तुम्हाला दुसरी परीक्षा देता येणार आहे क्वालिफाईंग, तिथे मेरिट लागेल. त्याच्यानंतर रिझनिंग, रिझनिंगचे या ठिकाणी बघू शकता सिरियल कोडिंग, वेगवेगळे अनालिसिस, कॅलेंडर, क्लॉक, नॉन वर्बल, या ठिकाणी प्रॉब्लम, पॅराजम्पल, या ठिकाणी जे डिस्काउंट, डिसेबिलिटी, या ठिकाणी जे डिस्टन्स आहे त्याच्यावरती, या ठिकाणी जे आहे बुद्धिमत्तेचे सर्व नोट्स आपल्याकडे तयार आहेत. या बुद्धिमत्ताच्या, या बुद्धिमत्ताचे हे टॉपिक आहे, सर्व नोट्स तयार आहेत. त्याच्यानंतर बघू शकता हे सीबीटी 1 साठी आहे, सीबीटी पहिला जो सेक्शन 1 आहे त्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर जीके साठी बघू शकता जेवढे टॉपिक दिलेले आहेत हे जीकेचे, या ठिकाणी 10वी टॉपिकचे बघू शकता 10वी स्टँडर्डचे टॉपिक आहेत. इन्व्हायरमेंटल, जे हिस्ट्री, ज्योग्राफी, आर्ट अँड कल्चर बघू शकता, सिव्हिकल इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स बघू शकता, हे जे टॉपिक आहे याच्या सर्व नोट्स तयार आहेत. त्याच्यानंतर इंग्लिश ग्रामर देखील आपण चांगल्या प्रकारे तयार केलेले आहेत, त्याच्या सर्व नोट्स आपल्याकडे तयार आहेत. या नोट्स कशा प्रकारे घ्यायच्या एकदाच सांगणार आहे, पुन्हा पुन्हा मी सांगणार नाही. बघू शकता चारही विषयांच्या नोट्स, बघू शकता चारही विषयांच्या नोट्स तुम्हाला जर तुम्ही कोणत्याही युट्यूब चॅनलवरती घ्यायला गेले तर तुम्हाला या 400 रुपयाच्या प्लस तुम्हाला गेलेल्या बघायला भेटतील. 400 विषयांचा, एका विषयाला 100 रुपये चार्ज लावून ते तुम्हाला नोट्स देतील. परंतु चारही विषयांच्या नोट्स आपल्या या ठिकाणी, चारही विषयांच्या नोट्स तुम्हाला फक्त बघू शकता 170 मध्ये. 170 म्हणजे या ठिकाणी शेवटचे, या ठिकाणी 4 ते 5 दिवस ही ऑफर आपण 170 मध्ये ठेवणार आहे. सर्व विषयांच्या नोट्स या ठिकाणी, जे गणित आहे, बुद्धिमत्ता आहे, जीए आहे, त्याच्यामध्ये जीके आणि चालू घडामोडी आणि इंग्रजी ग्रामर ग्रामर सर्व विषयांच्या ज्या नोट्स आहे 170 मध्ये तुम्हाला भेटणार आहे. आणि या नोट्स घेण्यासाठी फक्त तुम्हाला 4 ते 5 दिवस या ठिकाणी ही ऑफर आहे. या नोट्स घेण्यासाठी बघू शकता तुम्ही 91 91 39 64 31 99 हा नंबर तुम्हाला या ठिकाणी नोट्स नावाने सेव्ह करून घ्यायचा आहे. कधीही तुम्ही या ठिकाणी नोट्स घेऊ शकता कोणत्याही भरतीसाठी. 91 39 64 31 99 आणि या ठिकाणी SSCच्या नोट्स आपण फक्त 170 रुपयामध्ये या ठिकाणी पहिल्यांदा फक्त 5 दिवस देणार आहे. लक्षात घ्यायचा या नोट्स 91 39 64 31 99 या नंबरवरती 170 रुपयाचं पेमेंट करून त्याच नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवल्याच्यानंतर सर्व ज्या नोट्स आहे तुम्हाला PDF स्वरूपामध्ये चांगल्या प्रकारे उपलब्ध होणार आहेत. आता या भरतीबद्दल या ठिकाणी सर्व या ठिकाणी माहिती जवळजवळ मी तुम्हाला दिलेली आहे. आता या ठिकाणी जे हवालदार आहे, दोन्ही पदासाठी तुम्ही फॉर्म भरू शकत आहात की नाही, तर या ठिकाणी येस, तुम्ही दोन्ही पदासाठी फॉर्म भरू शकत आहात. जे MTS नावाचे जे पद आहे, आता मी तुम्हाला नीट समजून सांगणार आहे, आणि जे हवालदार हवल एक मिनिट जे हवालदार हे दोन पद आहेत. तर या ठिकाणी फॉर्म भरताना तुम्हाला या ठिकाणी टिक मार्क करायला येईल दोन्ही. समजा हवालदार पदासाठी या ठिकाणी टिक भरायचं असेल तर याच्यासाठी टिक करायचं आहे, आणि जर MTS साठी भरायचं असेल तर MTS साठी टिक करायचं आहे. आणि काही मुलांचा एक प्रश्न आहे की MTS साठी भरायचं आहे परंतु हवालदार साठी दोन्ही पदांसाठी भरायचा आहे, तर कोणत्या या ठिकाणी दोन्ही पदासाठी भरता येईल की दोन्ही पदासाठी भरता येईल, तर दोन्ही पदांसाठी भरता येईल, दोन्ही पदांसाठी या ठिकाणी अशा प्रकारे दोन्ही टिक तुम्ही करायचा आहे. परंतु या ठिकाणी कट ऑफ या ठिकाणी वेगवेगळा लागेल. कट ऑफ ज्या जर तुम्ही हवालदारच्या कट ऑफ मध्ये बसला तर हवालदारच्या कट ऑफ जॉईन करू शकता, आणि MTSच्या पदासाठी बसला तर MTS हे पद जॉईन करू शकता. दोन्हींची कामे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर या ठिकाणी परंतु MTS या पदाला कोणता या ठिकाणी फिजिकल PST नाही, फिजिकल टेस्ट नाही, परंतु हवालदारला आहे. तर कशा प्रकारे आहे हवालदारला तुम्ही बघू शकता. मेल म्हणजे या ठिकाणी मुलांसाठी, पुरुषांसाठी 1600 मीटर आहे, 1600 मीटर चालणी आहे, 1600 मीटर चालणी आहे बघू शकता. 15 मिनिटांमध्ये 1600 मीटर चालचं आहे या ठिकाणी. हे अंतर तुम्ही फक्त 10 मिनिटांमध्ये चालून कव्हर करू शकता, फक्त 10 मिनिटांमध्ये. म्हणजे या ठिकाणी एकदम सोप्या लेवलचे आहे, फक्त 10 मिनिटांमध्ये इझी या ठिकाणी तुम्ही चालून 1600 मीटर हे 1.5 किलोमीटर आहे, 10 मिनिटांमध्ये चालून चांगल्या प्रकारे कव्हर करू शकता लगेच. आणि महिलांसाठी 1 किलोमीटर आहे, त्याच्यासाठी या ठिकाणी 20 मिनिटे आहे, 20 मिनिटे आहे त्यांच्यासाठी 1 किलोमीटर, आणि 15 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर सहज चालून तुम्ही कव्हर करू शकता. एकदम सोप्या लेवलसाठी आहे, आणि हे MTS पदासाठी नाही, हे फक्त हवालदार पदासाठी आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आता दुसरा जो प्रश्न आहे, MTS साठी काम काय असते, तर MTS मध्ये या ठिकाणी ऑफिसच्या फाईल या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे ठेवणे, जॉरक्स मारून आणणे, वेगवेगळे ऑफिसचे चांगल्या प्रकारचे एकदम चांगल्या प्रकारचा हा जॉब असणार आहे, चांगले आहे. आणि त्याच्यानंतर हवालदार काय आहे, तर हवालदार या ठिकाणी जे मोठमोठ्या या ठिकाणी दिल्ली या ठिकाणी मुंबई या ठिकाणी पुणे या ठिकाणी जे गव्हर्नमेंटचे मोठमोठे ऑफिस आहे त्याच्या शिपाई टाईपचे जॉब, म्हणजे जे हवालदार हे या ठिकाणी, आणि याला वर्दी असणार आहे पोलीस सारखी या हवालदार या पदासाठी, हे लक्षात घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ठीक आहे, आता जी पात्रता काय आहे या ठिकाणी हवालदार या पदासाठी पात्रता किती आहे, ठीक आहे.
PST फिजिकल टेंडर टेस्ट, या ठिकाणी PST किती आहे हवालदार पदासाठी? तर मुलांसाठी बघू शकता उंची तुमची 157.5 असणे गरजेचे आहे, आणि सर्व यांची असतेच खूपच कमी हाईट दिलेली आहे, कोणाची येथे 157 भरून जाईल, आणि छाती तुमची या ठिकाणी बघू शकता चेस्ट 81 असणे गरजेचे आहे. त्याच्यानंतर बघू शकता महिलांसाठी उंची 152 उंची असणे गरजेचे आहे. SC आणि ST ला बघू शकता 2.5 ची सूट देण्यात आलेली आहे, आणि बघू शकता 48 किलो वजन महिलांचे असणे गरजेचे आहे असे दिलेले आहे. आणि या ठिकाणी SC ST ला आणि ओदरला या ठिकाणी 2 किलोची सूट, म्हणजे या ठिकाणी जवळजवळ तुमची 45 ते 46 तुमची हाई वजन असणे गरजेचे आहे SC आणि ST ला, आणि ओदरला 48 असणे गरजेचे आहे. आता जवळजवळ मी पूर्ण माहिती कव्हर केलेली आहे. याच्याबद्दल तुमचा कोणताही जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकत आहात, आणि फॉर्म भरून घेण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकत आहात. तर मित्रांनो ठीक आहे, काही डाऊट असेल तर तो मी खाली असेल तो क्लिअर करतो जे महत्त्वाचे आहे. एक मिनिट. ठीक आहे, कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी डाऊट राहिलेला नाही. तर डाऊट राहिलाच असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअप करून विचारू शकत आहात, किंवा कमेंट बॉक्समध्ये देखील विचारू शकतात. तर मित्रांनो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.